पिछले 20 सालों से मरियम्मा नगर के रहवासियों ने डेवलपर्स और बीएमसी को सारे सबूत देने के बाद भी उनके घरों को पात्र नहीं किया। खुद का घर बचाने के लिए और उस घर को पात्र करने के लिए वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई संगठक मनोज मरचंडे के नेतृत्व में जी साउथ विभाग के कार्यालय के बाहर मोर्चा किया गया। वहां के रहवासियों ने मीडिया को बताया कि आज भी बहुत सारी झोपड़ी अपात्र होने के बाद भी बिल्डर नीरज रूंगटा जबरदस्ती रूम खाली कर रहा है, इसलिए अपात्र घर पात्र करने के लिए न्याय दो आंदोलन किया गया, जिसके बाद सहायक आयुक्त संतोष कुमार गोंडे ने सारे झोपड़ी के पेपर देखकर 1.5 महीने में पात्र करने के आदेश अधिकारी तांबे को दिए। बीएमसी डिपार्टमेंट सर्व मरियम्मा नगरचे रहिवासी जे आहेत जवळजवळ 400 झोपडी आहेत आणि हे सर्व बिल्डरच्या विरोधामध्ये उभे आहेत। विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा त्यांना ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागील 20 वर्षापासून जो बिल्डर आहे नीरज रुंगठा तो त्यांच्या मागणीला प्रोत्साहन देत नाही आहे, त्यांच्याशी संवाद साधत नाही आहे। 20 वर्ष झाली ह्या प्रोजेक्टला त्यांनी कुठल्याही पद्धतीचं तिथे काम चालू केलेलं नाही आणि असं असताना एक जवळजवळ 200 ते 250 घरं त्यांची अपात्र करून ठेवलेली आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे रहिवाशांचं की तिथले स्थानिक जी लोक बिल्डरच्या बाजूने आहेत तर त्या लोकांची जी काही घरं आहेत ती घरं ताबडतोब पात्र होतात आणि आम्ही विरोध करतोय, आम्ही आमच्या मागणीसाठी लावून धरलेलं आहे, ह्यासाठी आम्हाला हा जो बिल्डर आहे तो आम्हाला प्रत्युत्तर करून प्रेशर देऊन आमची घरं अपात्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे रहिवाशांचं की आम्ही पेपर सगळे देत आलोत आणि तरी सुद्धा आमचं घर पात्र होत नाही आणि घर पात्रतेसाठी वॉर्ड ऑफिसर आदरणीय धोंडे साहेब इथे नवीन नियुक्ती झालेली आहे, आतामध्ये 6 महिन्यामध्ये व्यक्ती चांगले आहेत, ऐकणारे आहेत, लोकांच्या बाजूने आहेत आणि म्हणून म्हटलं की आपलं जे काम आहे ते प्रशासनाशीच आपण आपली मागणी लावून धरली पाहिजे आणि त्या अनुषंगाने अखंड सगळे मरियम्माचे वर्लीमध्ये रहिवाशी इथे आज आम्ही आलो आहोत। त्यावेळेला या रहिवाशांच्या घराची नोंदणी झाली, त्यावेळेला NH1 NH2 मध्ये नेमकी काय नोंदणी झाली आणि त्या संदर्भातले दस्तऐवज पालिकेकडे आणि म्हाडाकडे सुपूर्द करण्यात आले होते का, जसे त्यांचे फोटो पास असतील किंवा घराचा कर भरणं। प्रश्न असा आहे की ज्यावेळेस झोपडा असतं त्यावेळेस त्याच्याकडे पेपरही असतात। मी मानतो की काही लोकांकडे जो आपला जो मराठी समाज आहे, उत्तर भारतीय आहे, विविध स्टेटमधून राज्यातून लोक आलेले आहेत, आपलं कुठेतरी एक झोपडं उभं करून ते राहत आहेत, ह्याच्या पाठची एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे। ही झोपडपट्टी जी बसवलेली आहे ती झोपडपट्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी ही झोपडपट्टी बसवलेली आहे आणि तिथूनचा हा प्रवास जो आहे तो इथपर्यंतचा आहे। झोपडा आहे म्हणून ते त्या ठिकाणी आहेत, झोपडा असल्यानंतर बीएमसीचा जे काही नियम लागू आहे त्याप्रमाणे त्यांनी पावत्या त्याचा कर सगळं काय भरलेला आहे। बिल्डरने असं सांगितलं होतं की त्याचे जो काही थकित कर असेल तो आम्ही भरू आणि त्याला पात्रता करून देऊ, परंतु तरीसुद्धा त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतरही जर ते पात्र होत नसतील तर त्याचं एकच कारण की काही मागण्यांसाठी त्यांनी बिल्डरच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे आणि म्हणून बिल्डरच्या दबावाखाली किंवा सोसायटीच्या दबावाखाली हे सगळं त्यांना थांबवण्यात येत आहे का आणि हेच तपासण्यासाठी आज हा मोर्चा घेऊन आलेला आहे। काही दिवसांपूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे मोठा मोर्चा काढला, अभूतपूर्व त्या मोर्चाला प्रतिसाद मिळाला। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा करताना सांगितलं की सगळ्यांना घरं मिळतील जे झोपडेत, महात्मा स्टँड का करत आहात? आपलं म्हणणं बरोबर आहे। SRAच्या निमित्ताने त्याच्या अगोदरच एक हप्ता अगोदर दिनांक 14 मी SRAवरती मोर्चा घेतला होता, ह्याच लोकांना घेऊन जो ट्रान्झिट कॅम्प हवा आहे, जिथे राहण्यासाठी त्यांना पैसे नको आहे त्यांना ट्रान्झिट कॅम्प हवा आहे, त्याच्यासाठी घेतला होता। बाळासाहेब आंबेडकरांनी जो लॉमधली जे अमेंडमेंट आहे, उदाहरणार्थ SRA प्रोजेक्टला डेडलाईन नाही की कधीपर्यंत घर बनवून द्यायचं आहे, त्याचा कॉर्पस फंड जो आहे त्याचा AM आहे जो आहे किंवा त्याला निगडीत असणारे विविध ज्या सूचना असतील
हा सगळ्यांचा एक लॉ मध्ये अलाइनमेंट करण्यासाठी किंवा मोर्चामध्ये त्यांनी ती मागणी ठेवलेली आहे की जेणेकरून जो 20-20 वर्ष बिल्डर जो आहे हा बिल्डर रहिवाशांना ताटकळत ठेवतो, त्या जागेपासून दूर ठेवतो, भाड्यावरती ठेवतो, नंतर 8-9-10 वर्ष तो भाडं सुद्धा देत नाही, तर लॉच्या अँगलने ह्या झोपडी जेवढे एसआरए प्रोजेक्ट मध्ये कसं बंदिस्त करता येईल त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी भूमिका घेतलेली आहे आणि मुंबईतील सगळ्या एसआरए धारकांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलंही घर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू। मग जर मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या नेतृत्वाला माझ्या नेत्याला जर आश्वासन दिलेलं आहे तर आमची मर्यामा नगरमधली ही 200 झोपडी अपात्र दाखवत आहेत पेपर देऊन, ती वॉर्ड ऑफिसरने बिल्डरने पात्र करून द्यावी, शासनाने पात्र करून द्यावी। पण त्याच्या अलीकडे मुख्यमंत्र्यांनी ह्यांच्या बाबतीमध्ये 32 दिवसाचा आझाद मैदानामध्ये आंदोलन घेतलं ट्रान्झिट कॅम्पसाठी, बिल्डरने म्हाडा अधिकाऱ्याने तोंडाला पानं पोचले, त्यांनी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलेलं नाही। जर एवढा बिल्डर जर दादागिरी करतो तर माहिती आहे आता NH2 मध्ये जे लोक झोपडी धारक आपात आहेत, जे रेकॉर्ड मध्ये आहेत, अशा झोपडी धारकांना ना जे विरोध आपल्या हक्कासाठी करताय ना त्यांना अपात्र केलेलं आहे, ते पात्र करायला बीएमसी तयार नाही आहे। आणि डेव्हलपर आणि बीएमसी च्या मार्फत हे लोक लेटर देत आहेत, जागा स्ट्रक्चर उभा नाही आहे, पण अशा झोपडी धारकांना बीएमसी मध्ये बसून त्यांना पात्र केलेला जातोय। आणि जे अपात्र लोक आमचे मेंबर जेवढे लोक आहे त्यांना अजूनपर्यंत पात्राचा निर्णय घेत नाही, ते म्हणतात डेव्हलपर आणि सोसायटीने त्यांना ऑब्जेक्शन नाही दिलं तर तुम्हाला देणार पात्र नाही करणार। मग हे बोगस कागदावरती लोकांना पात्र केला जातो, त्याला स्ट्रक्चरची गरज नाही काय? मग आम्ही झोपडीसारखं जाणार कुठे? तिथून SRA लोक 33-8 नोटीस येत आहे, बोला झोपडे खाली करा, आणि बीएमसीचा काय रूल आहे? स्ट्रक्चर जागेवर असला तर पात्र करणार। मग आम्ही जाणार कुठे? आज आम्ही यासाठी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आलो, आम्हाला न्याय मिळायला पाहिजे, आम्हाला ट्रान्झिट कॅम्प मिळायला पाहिजे, लोक जागेवर निष्कासनपूर्वी पात्र झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे सर। पूरा का पूरा जो डेव्हलपर आहे नीरज कुमार रुंगटा और मरियम्मा नगर की सोसाइटी उसके साथ जो काम कर रही है और बीएमसी से हमने क्या कहते हमेशा से RTI द्वारा जो एप्लीकेशन दिया था कि जो 318 लोग अभी भी पेंडिंग बाकी है और उनका कब तक का पात्र होगा, मगर जब हम रहवासी जाते हैं उधर पात्रता की बात करने के लिए तो हमारे ऊपर कोई कार्रवाई नहीं करते, हमारे लोगों को जो भी है उनको नजरअंदाज करते हैं और इनके जो खास खास लोग होते हैं उनके पात्र किया जा रहा है और जो रहवासियों का लगभग आज 4 साल से 5 साल हो गया यहाँ डिस्पैच करके रखा हुआ है उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं की जा रही है। बहुत से ऐसे घर है जिनका कहते जो दुकान है दुकान से उनको उनका रेसिडेंट है तो उनके भी घर को कोई चीज नहीं किया जा रहा, जब भी जाते तो बोलते अपर जिलाधिकारी के पास आपको जाना पड़ेगा, मगर उसी दूसरे पक्ष में जब सोसाइटी उन्हीं व्यक्तियों का जो खुद लिस्ट देती है उनमें उनके घर पात्र हो जाते हैं और 2012 में जो एनेक्सर बना था 2012 में एनेक्सर बनने के बाद कुछ लोग उसमें कल से गलत तरीके से पात्र हुए थे तो जब हमने इनसे RTI मार के उनकी फाइल मांगा तो डिपार्टमेंट का साफ साफ ये कहना है कि 2012 में 853 लोग जो पात्र हुए थे उनकी फाइल की एक भी मतलब 853 लोगों की फाइल यहाँ बीएमसी में मौजूद नहीं है तो वो फाइल कहाँ गई? तो उसका जिम्मेदार कौन है? उसका जिम्मेदार पूरा का पूरा बीएमसी है। 2016 में और 2017 में 175 लोग 62 लोग पात्र हुए थे और पात्र होने के बाद उनमें से लगभग पूरे के पूरे 275 लोगों का भरपाई शुल्क नहीं भरा गया था और उसमें से लगभग 70% लोगों का ट्रांसफर फीस लिए बिना बीएमसी ने पात्र कर दिया। ये कौन सा नियम है कि जिसको ट्रांसफर किया जा रहा है उसका ट्रांसफर फीस नहीं लिया जा रहा है? तो हमने वार्ड ऑफिसर से हियरिंग में पूछा तो हियरिंग में साहब ने बोला कि जो होगा उसके ऊपर कार्रवाई की जाएगी। मैं बोला कि जो भी 300 लोग हैं उनका पैसा भर के लिया जाए ना कि उनको अपात्र किया जाए, मगर स्थिति यह है कि अभी तक उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं की गई और अभी भी लोगों का घर पात्र होना बाकी है और विकासक और बिल्डर मिलके बीएमसी के सहयोग से पूरा का पूरा एरिया को कहते हैं डेमोल्यूशन करने का काम कर रहे हैं, जबकि कानूनन यह होना चाहिए कि पहले सबसे पहले फाइनल एनेक्सर बन जाना चाहिए पूरा, उसके बाद जो कार्रवाई होनी चाहिए। लोग अभी पात्र नहीं हुए और घर तोड़ने का काम चालू है और इसका सरासर जिम्मेदार बीएमसी डिपार्टमेंट, SRA डिपार्टमेंट और स्थानीय सोसाइटी है जो मरियम्मा नगर की वो, और सबसे ज्यादा गुनेगार है नीरज कुमार रुंगटा जो पब्लिक को सहयोग ना देते सिर्फ सोसाइटी के इशारे पे काम कर रही है। धन्यवाद। देखिए आज भी मैं हेरिंग में ऊपर गया था लेकिन कोई जो है मुतमईन जवाब जो है अधिकारी लोग देते नहीं है। अधिकारी लोग मतलब आप अगर सवाल पूछेंगे तो आपको गुमराह किया जाता है और
खास करके अगर आपको अगर आपका काम कराना है तो आपको सोसाइटी और बिल्डर के तलवे चाटने पड़ेंगे तो आपका काम हो जाएगा, चाहे आपका लीगल घर हो या ना हो उससे मतलब नहीं है। आपका स्ट्रक्चर नहीं भी है तो भी आपका घर पात्र हो जाएगा। और ऐसे यहाँ बैठे हुए कई सौ लोग हैं जिनके पास लीगल पेपर है, घर है, स्ट्रक्चर है, लेकिन वो चक्कर काट रहे हैं बीएमसी का, आज कई सालों से काट रहे हैं लेकिन अभी तक घर उनका जो है अपात्र पड़ा हुआ है और उनको कोई भी अधिकारी मुतमईन जवाब नहीं देता है। मेरी सरकार से यही विनती है कि ये जो भ्रष्टाचार में जो विलुप्त लोग हैं, ये जो बीएमसी जो है दादागिरी जो कर रही है, भ्रष्टाचारी कर रही है, आम जनता को इससे जो परेशानी हो रही है, इससे जो है सरकार हमारी निजात दिलाए और बीएमसी की जो है बीएमसी अधिकारियों की जांच होनी चाहिए और जो लोग भी दोषी हैं उनके ऊपर कार्रवाई, सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए, उनको निलंबित किया जाना चाहिए और जो है अच्छे अधिकारियों को जो है वहाँ पे ड्यूटी पे बैठाना चाहिए। ये मेरी सरकार से विनती है क्योंकि गरीब और असहाय की ये लड़ाई है और गरीबों को अपना हक हर हाल में मिलना चाहिए और ऐसे दलाल बिल्डर को और ऐसे दलाल अधिकारियों को कान पकड़ के यहाँ से बाहर निकालने की जिम्मेदारी ये महाराष्ट्र सरकार की है। ये विनती करते हैं महाराष्ट्र सरकार से। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारा 24 लोगों को सोसाइटी और एसआरए और पुलिस मिलके घर तोड़ के डाला है। 4 महीना हो गया, अभी तक के हमको घर नहीं मिला है। हमको कंडीशन देने का नाम नहीं ले रहे। हम कोर्ट में भी लड़ रहे हैं, कोर्ट में भी न्याय नहीं मिल रहा है हमको। ना एसआरए में मिल रहा है, ना बीएमसी से मिल रहा है, ना कहीं से हमको न्याय मिल रहा है। हम चाहते हैं कि हमको हमारा हक दिलाए, हमारा घर दिलाए। हम यही चाह रहे हैं, हमको हमारा हक मिले।